राधानगरी तालुक्यातील तुरंबे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज ग्रामविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील मागील पाच वर्षात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास केलाय मागील वर्षी आम्ही निवडून दिलेल्या उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीनं कामकाज केलं मात्र ही चूक नवीन उमेदवार भरून काढतील असा विश्वास ज्येष्ठ नेते शामराव भावके यांनी व्यक्त केला तुरंबे इथं छत्रपती शिवाजी महाराज आघाडीच्या प्रचार शुभारंभात बोलत होते तुरंबे इथल्या छत्रपती शिवाजी महाराज ग्रामविकास आघाडीचा प्रचार शुभारंभ गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी सरपंच राजाराम वारके यांच्या हस्ते झाला या आघाडीत आमदार प्रकाश आंबिडकर गटाचे ज्येष्ठ नेते श्यामराव भाऊके बिद्रीचे माजी संचालक रमेश वारके माजी सरपंच संभाजी तहसीलदार यांचा समावेश आहे सर्व उमेदवार निस्वार्थी आणि अनुभवी असल्यानं या आघाडीचा विजय निश्चित होईल असा विश्वास मतदारांनी व्यक्त केला आहे मागील पाच वर्षात आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचं यावेळी ज्येष्ठ नेते शामराव भावके यांनी सांगितलं तसंच तुरंबे इथल्या प्राथमिक आरोग्य पथकाचं प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर केलंय त्यामुळं ग्रामस्थांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळतील गावाला स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळण्यासाठी पेयजल योजनेतून नवीन जॅकवेल पाईपलाईन आणि टाकीचं काम पूर्णत्वाकडे आलंय गल्लीतील डांबरीकरण गटारीचं काम पाणंद रस्ते दत्त मंदिर परिसर पेव्हिंग ब्लॉक अशी अनेक कामं झाली आहेत मागील वेळी निवडून दिलेल्या सदस्यांनी चुकीच्या पद्धतीनं काम केलंय मात्र ती चूक हे नवीन उमेदवार भरून काढतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी विजय बलुगडे विश्वनाथ तहसीलदार अॅडव्होकेट प्रशांत भावके बाळासाहेब भावके रणजित घाटगे बळीराम वारके रवी तोडकर मोहन घाटगे वैभव तहसीलदार रमेश वारके राजेश भंडारी विलास तहसीलदार मारुती साबळे मारुती कांबळे यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते